श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी बँकेविरुद्ध उपोषणास बसलेल्या शिंदे दाम्पत्य एकटे व अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने सुनीता राजे शिंदे यांच्या गळ्यातील 12,000 रुपये किमतीचे 2 ग्रॅम 50 मिली वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व 7,000 रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडल्यानं या संदर्भात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तात्काळ गुन्ह्याचा शोध कामी पोलीस पथक रवाना केलं असता गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषण करून आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी सुनील विश्वनाथ बिडवे वय वर्ष 25 राहणार अचानक नगर वॉर्ड नंबर 1 श्रीरामपूर या शहरातील सय्यद बाबा चौक वॉर्ड नंबर 2 या ठिकाणी सापळा रचून चोरीस गेलेल्या मुद्देमालासह गजाआड केलाय. आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात भादवी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपूजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्याकडील तपास पथकातील पोसई समाधान सोळंके, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, गौतम लगड, गणेश गावडे, रमीज राजा आत्तार, मच्छिंद्र कातखडे, संभाजी खरात, आकाश वाघमारे आदींनी यशस्वीरित्या पार पाडले आहे. याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला स्पेशल रिपोर्ट.